Eso es sabes. Estás. A veces el luxo dice Dios mi Cristo sabe dice. Ama sagra. Dice se hace vivir y se hace cerca de su única pared. Y allí se sagra cerca de usted mi marido. Y el Dios mi Cristo me hace ser más que de sol. Pero ama sagra en la ciudad de la dificultad. म्हणूनच अधिकार जो लोकशाहीचा आहे तो संसदेत गेल्याशिवाय राहणार नाही. असे राजकचे त्यांच्या भाषणाचे काही भाग आणि देशुकांनी सोहळा या ठिकाणी दाखवले ते आम्ही लोक देशाच्या भाजपमध्ये गेले 10 वर्ष उगत असतो. मी देशाच्या अनेक प्रधानमंत्र्यांच्यावर त्याची काम केलं त्याची त्यांना जमून पाहिजे. राजीव गांधी लोकसभेत होते त्यावेळी मी त्यांच्यावर होतो आणि त्या दिवसापासून आज काही देशाच्या फाजल्यामध्ये जेवढे प्रधानमंत्री झाले त्या सगळ्यांच्यावर काम करण्याची संधी मला स्वतःला मिळेल. महाराष्ट्राची विधानसभा आणि देशाची लोकसभा राज्यसभा याच्यामध्ये आजच्या दिवसापर्यंत मला स्वतःला जाऊन 56 वर्ष झाली. शेतकऱ्यांचे उत्पन्नाचा इश्यू असतो, महाराष्ट्राच्या कृषीचा प्रश्न असतो, पश्चाताला प्रचंड आश्वासन मोदी आणि त्यांच्या सरकारने दिली पण सध्या एकाही गोष्टी सुरक्षा झाली नाही. या उलट त्याचा उल्लेख आणि देशोगामी केला संख्या संस्था विषय आज बांगलादेश मार्केट असेल अन्य मार्केट असेल शिक्षण दोन व्हायचे शेतकऱ्यांना अधिक वेळाची शक्यता असेल शिक्षण संस्था त्याच्या दृष्टी लावत आणि आमचं सरकार त्याच्याकडून वगैरेची भूमिका घेतं त्याचा परिणाम संसार उत्पादक शेतकऱ्यांच्या एकंदर ठिकाणच्या ठिकाणी होत असं सरकार उत्पादक असेल ज्वारी फिकवणारा असेल गहू फिकवणार असेल धानाचं पीक घेणार असेल आज त्या सगळ्यांना संकटाला सोडून देण्याची एक वेळ आली. अनेक वेळ सांगितलं की उत्पादन खर्चाचा विचार करून आणि किंमत दिली त्यासाठी एक कमिशन मिळेल ते कमिशन माझ्या काळात नाही त्याचा विफळ झाला पण त्याची अंमलबजावणी ही करण्याची जबाबदारी मोदी यांच्या सरकारांची अशी गेल्या 10 वर्षामध्ये त्या आवाज असेल ते जमकून बघितलं नाही आणि त्याच्या एकाही गोष्टीची सुरक्षा आजपर्यंत केली जाईल आणि तेच मोदी तेच अमित शहा तेच त्यांचे सरकारी जाहीरसारख्या की शरद पवार असो की अमित लोकांनी या सगळ्या गोष्टीचा इतिहास हा आढावा दिला पाहिजे. सरकार तुमच्याकडे धावायचं आणि आढावा अमर लोकांना वाचतं याचा अर्थ हाच आहे की सरकार हातात असल्याच्या नंतर आमचं कर्तव्य फार फायद्याच्यासाठी जी जबाबदारी त्याच्याकडे झुंकून निर्मण्याची नीती आजच्या प्रधानमंत्र्यांची आहे. आज अनेकांनी या देशामध्ये काय चालले त्याच्या उद्देशाचा उल्लेख केला भगिनींचा अत्याचार आजचे तुमचे खासदार त्याचा उल्लेख या ठिकाणी केला
तो सिविल परिषदेचे अध्यक्ष, ते अध्यक्ष व्हायच्या आधी त्या परिषदेची जबाबदारी राजाकडे होती. कधीही आमच्या काळामध्ये मुलींच्या अत्याचार झाले त्याचं एक उदाहरण द्यावं लागेल. आणि यांच्या कारसंगीमध्ये जी राजक कन्या ज्यांनी देशाला आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक मिळून दिले, पण ती साक्षी वरक असेल, विनेश फोगाच असेल, वजन फुलिया असेल, या सगळ्यांच्याकडे ज्या पद्धतीनं बघितलं गेले त्यांच्यावर ज्या पद्धतीनं आंदोलनाच्या जशी वेळ आली त्या सगळ्या गोष्टी व्हायच्या नंतर सत्ता हातात दिल्याच्या नंतर त्यांच्याकडून कामं होत या सगळ्या गोष्टी मणिपूरचं म्हणजे त्या ठिकाणी केलं आणि शिष्यवृंदात पाठवलं मणिपूर काही खासदारांचं आणि त्या शिष्यवृंदाचा आवाज आला की ती स्पष्टशक्य वगैरे त्या भागामध्ये उद्ध्वस्त झाले, त्यांच्या घरा हल्ले झाले, त्यांचे अत्याचार केले आणि हे सगळं घरी असताना ज्येष्ठ प्रधानमंत्री लगेची भूमिका घेत होते त्या माविनींना रक्षण करण्याच्यासाठी अफगाणच्या ठिकाणी जावं त्यांना धीर द्यावा हा विचार मोदींच्या मनामध्ये कधी आलेला. आणि हे फक्त मणिपूरच उत्तर प्रदेशमध्ये हाथरस नावाचं गाव आहे, उन्नाव नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी अशाच प्रकारे लगेचे अत्याचार केले गेले पण सरकारने त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलेली नाही. अनेक दृष्टी अफगाण फाडल्या या देशामध्ये करोनाचं संकट आलं, अफगाण फाडले ते अनेक गावातून असे नागपूर असेल, वर्धा असेल, पुणे असेल, मुंबई असेल, त्या करोनाच्या संकटाच्या काळामध्ये घाबरून घरादाराचं सामान डोक्यावर देऊन अनेक लोक हजारोच्या संख्येने आपल्या गावाकडे गेले, त्यांना शिक्षण देणं, त्यांना न्याय देणं या प्रकारचं काम त्यांनी केलं नाही. आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या आज या सध्याच्या राज्यकक्षेने प्रत्येक व्यक्तीला संकटात टाकलेली आहे. आज कापूस उत्पादन संकटात, सोयाबीन उत्पादक संकटात, तूर उत्पादक संकटात, कांदा उत्पादक संकटात, कोण शेतकरी संकटात नाही हा प्रश्न विचारला त्याचं उत्तर देण्यात देण्याची ताकद नाही. आणि या सगळ्या गोष्टी फायद्याच्या नंतर आपण या निष्कर्षाची असतो तिचं वजन पाहिजे आणि तो वजन व्हायचं असेल तर उद्याच्या मतदानाच्या दिवशी तुम्हाला निकाल घ्यावा लागेल, वचन दाबावं लागेल. आणि मोठ्या वर्षांनी एक अतिशय चांगलं जाणकार आणि तुमच्या भूमिकेच्या जे आश्वास खासदार आज कार्यांच्या रूपानं तुम्हाला निवडून द्यायचं, त्यांचं सवय भाषण तुम्ही यायचं, मी यायचं, आला मला फासून सवा झाला नव्या पिढीचं एक अतिशय उत्तम खासदार हा तुमचा जिल्हा सवन दिसायला देईल याच्याबद्दल माझ्या मनात सरकार मी इथं अनेकांचं काम पाहिलं. प्रसंत साठे आणि मी वरवर फाजवण्यासाठी होतो. त्याच्यानंतरच्या काळात जे खासदार होऊन गेले त्यांचंही काम मी पाहिले. पण साठेंच्या काळामध्ये या पद्धतीने जे पाचव्या या जिल्ह्याचा नाम उल्लेख करत होता आणि ती स्थिती पुन्हा जर बघायची असेल तर अमर काळे यांना मोठ्या मोठ्याने विजय करणं, त्यांना देशाच्या लोकांमध्ये पाठवणं, ते सत्यातून या जिल्ह्याचं नाव देखील सर्व हिंदुस्थानात जिल्ह्याचं आणि तुमच्या प्रश्नाची सुटका झाल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आज या ठिकाणी मी दिसतो. मी काय अधिक बोलून वेळ घेऊ इच्छित आहे. आज ज्या पद्धतीने तुमच्या प्रश्नाची मांडणी त्यांनी आजच्या भाषणामध्ये केली त्यामुळे मला खात्री आहे की उद्या फाजल मिळत तुमच्या जिल्ह्याचं नाव अशी सुभर नेण्याचं ऐतिहासिक काम अमर काळेंच्याकडून केलं जाईल. मी अमर काळेंना विश्वास देऊ शकतो की तुम्ही या
लोकांच्या फाशी झाल्या. मी निवडून आल्याच्या नंतर मला अजूनही फाशी मिळते. माझा कार्यक्रम आहे आम्हा लोकांची सगळी ताकद तुमच्या मागे उभी करणे. कुणी सरकार सदस्य असो, कुणी मंत्रीच्या ठिकाणी असो, तुमचे राष्ट्र प्रश्न, प्रजाकरांचे प्रश्न, दिल्ली मध्ये सुचत कसे नाही हे आम्ही बघू. आणि आमची सगळी राजकीय शक्ती तुमच्या पाठीशी उभी करून या भागातील ज्यांचा हित लोकसभेमध्ये आचरण त्यांचं समाधान होईल अशी कामगिरी करू हा विश्वास तुम्हाला आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी मी देतो. आणि माझे दोन शब्द सोडतो.